नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण नागपूरमध्ये आहोत आणि गुजरातच्या निवडणुकांचं विश्लेषण आपण करत आहोत की एक्झॅक्टली ज्या पद्धतीचे निकाल अपेक्षित होते तसेच निकाल लागत आहेत. मात्र या सगळ्या निकालांमुळे एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की देशभरामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा नवीन संजीवनी मिळू शकते आणि भाजपला आपल्या विजयासाठी आता याच्यापुढे अधिक लढावं लागणार आहे. आपल्यासोबत वरिष्ठ नेते कपिल पाटील सुद्धा आहेत, त्यानंतर मनोज भोयर आहेत. कपिलजी, एकंदरीत सांगा की ज्या पद्धतीने गुजरातचे आपण निकाल पाहतो, अपेक्षित आहेत, एक्झिट पोलने जसं दर्शवले तसेच आहेत, मात्र या याच्यामध्ये भाजपला प्रचंड संघर्ष करायला लागला असं एकंदरीत चित्र दिसतंय. नेमकी अशी स्थिती का निर्माण झाली आणि खास करून मागच्या वेळेला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, आता ते पंतप्रधान आहेत, तरी सुद्धा फार फरक का पडला नाही भाजपच्या परफॉर्मन्समध्ये? खरं तर देशाच्या प्रधानमंत्रीपदी मोदी असताना भाजपला एवढा संघर्ष करावा लागणं हेच भाजपसाठी हा मोठा पराभव आहे. गुजरातमध्ये भाजप जिंकली असली तरी गुजरातमध्ये भाजपचं नाक पूर्णपणे कापलं गेलं आहे, मोदींचं नाक कापलं गेलेलं आहे, हे मात्र तिथल्या गुजराती जनतेने सिद्ध केलेलं आहे. नोटाची जी 3.5 लाख मतं आहेत ही तर उघडपणे भाजपवरचा असंतोष व्यक्त करणारी मतं आहेत आणि ही मतं या घडीला काँग्रेसला खेचता आली नाही आहेत. ती जर खेचता आली असती तर कदाचित भाजपची सत्ताही गेली असती. तुमचं म्हणणं आहे की नोटाची मतं जर पडली असती तर हा कम्प्लीट स्विंग झाला असता? कम्प्लीट स्विंग झाला असता. 3.5 लाख मतं म्हणजे झाली किती म्हणजे, आणि विजय रुपाणींचा जो विजय आहे तो फक्त 5 ते 6 हजाराचा 6-7 हजाराचा मत आहे. आता जर 6 हजारची ही फिगर आपण गृहीत धरली, ही मतं म्हणजे 3.5 लाख भागिले 6 हजार करा, किती फरक पडतो म्हणजे लक्षात येईल की काय नेमकं चित्र बिघडलं. जवळपास 50 जागांवर भाजपचा पराभव झाला होऊ शकला असता एवढ्या मताने फटका बसू शकला असता भाजपला. 50 जागांवरती मोठा फटका बसू शकला असता आणि ते रोखण्यामध्ये थोडस यश भाजपला आलंय आपलं, पण नाक त्यांचं पुरतं कापलं गेलंय. जे असे नाक वर करून चालायचे भाजपवाले, मोदी म्हणजे भारत आणि देश का बाप म्हणजे भारत, देश का बाप म्हणजे मोदी, असं जे संबित पात्रा बोलत होते त्यांचं नाक गुजरातच्या जनतेनं कापलंय की तुम्ही देशाचे बाप होऊ नका. राष्ट्रपिताच्या भूमीमध्ये इतका गुरूर, इतका अहंकार, इतकी मस्ती, इतका मुजोरीपणा भाजपने जो दाखवला त्याचा नक्षा उतरलाय आणि तोही मोदींच्या स्वतःच्या भूमीमध्ये उतरलाय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. गेले तो भी टांग उपर म्हणून असं वाटतं का, कारण स्टेज सजवला होता भाजप कार्यालयाच्या बाहेर आणि एवढं लोकांना गृहित धरणं तुम्हाला वाटतं योग्य आहे का राजकारणामध्ये? मला असं वाटतं इतकं गृहित धरून निकालांचं आधीच पक्षानं विश्लेषण करणं आणि त्याची तयारी करून ठेवणं, कारण एक अंदाज साध धरून अशा पद्धतीची पोस्टरबाजी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की 2.75 लाख जर नोटा दिले तर ते काय भाजप समर्थित होते आणि त्यांना भाजपला मतदान करायचं नव्हतं आणि मग काँग्रेसला जिंकून आणायचं नाही म्हणून त्यांनी नोटाचा अधिकार वापरला, मला हे एक थोडंसं यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. नोटा म्हणजे जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे त्याला नकार. नोटाचा अर्थ की जे काही उमेदवार आहेत ते आम्हाला मान्य नाही एवढं त्याचा, पण याचा अर्थ भाजपवरचा राग लोकांनी व्यक्त केला. म्हणजे भाजप हे जे काही पर्याय म्हणून जे आपण पाहतो की 2014 पासून त्यांनी प्रोट्रे केले स्वतःला की आमच्याशिवाय कोणीच नाही, नोटाचा अर्थ सरळ सरळ तो आहे की भाजपच्या त्या दाव्याला लोकांनी नाकारलेला आहे. पण एकंदरीत ज्या पद्धतीचे निकाल आपल्याला दिसतात तुम्हाला असं वाटतंय की एक मॅन्डेट आता लोकांचं तयार होऊ लागलेलं आहे भाजपच्या विरोधात? काँग्रेस जर जिंकली असती तर खूप बरं वाटलं असतं, पण लोकांचा राग भाजपवर आहे आता हळूहळू सिद्ध व्हायला लागलंय. जिग्नेश मेवाणी जिंकतो, अल्पेश ठाकूर जिंकतो, हे सगळे साइन्स ऑफ अँगर आहेत आणि मला वाटतं की सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी आता तरी मोड बांधावी आणि फॅसिझमला रोखण्यासाठी एकत्र यावं ही प्रमुख मागणी माझी. नाही पण असं तुम्ही म्हणता ज्या वेळेला, पण तुमचे नेते जे आहेत ते त्यांचे मार्गदर्शक असतात, हे नेमकं जे कन्फ्युजन आहे सेक्युलर आणि बाकी अशा पक्षांमध्ये हे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत होणार नाही असं आहे. म्हणून तर मी इतक्या ताठ ह्याच्यात बोलतोय की सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष शक्तींनी एकत्र यावं, तरच फॅसिझमचा पडा होऊ शकतो. फॅसिझम तुमच्या आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतं, त्यांना ती संधी देऊ नये. आणि मला वाटतं की 2019 चित्र खूप वेगळं असेल. गुजरातने दिशा दाखवलेली आहे आणि जेव्हा जेव्हा गुजरात दिशा दाखवतं, मग ते इंदिरा गांधींच्या विरोधात पण असो तेव्हा देश ते स्वीकारतो. महात्मा गांधींपासून महात्मा गांधी, इंदिरा गांधी, पण इंदिरा गांधींच्या विरोधात विद्रोह करणारा पहिला प्रदेश कुठला होता तर तो गुजरात होता. आणि त्यामुळे गुजरातने आज दिशा दाखवलेली आहे. मला वाटतं 2019 फार मोठा बदल या देशामध्ये घडलेला दिसेल. कपिलजी, तुम्हाला असं वाटतं की गुजरातची दिशा देश स्वीकारेल आता?
गुजरातने दिशा दिलेली आहे आणि देशामध्ये 19 100% परिवर्तन होईल. भाजपचं मोदींचं राज्य 19 संपुष्टात येईल एवढं नक्की. सेक्युलर काय एकत्र येत नाही? तुम्ही नितीश कुमारांच्या सोबत गेलात, ते भाजपच्या सोबत गेले, नेमकं सेक्युलर्समध्ये म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत हा आक्षेप आहे की शरद पवार इकडे सुद्धा असतात मग ते भाजपचे मार्गदर्शक सुद्धा असतात. सेक्युलर्समध्ये कन्फ्युजन दिसतंय का तुम्हाला की सत्तेसोबत राहायचं ही राजकीय अपरिहार्यता सर्वांनी स्वीकारलेली आहे? भाजपच्या सोबत जे जे जातील त्यांना त्यांना जनता नाकारत राहील एवढं निश्चित आहे. त्यामुळे त्यांची कारणं काही असू देत, कोणी बळी पडत असेल, कोणी मोहापायी जात असेल, कोणी ब्लॅकमेल होत असेल, पण ज्यावेळेला जनता उभी राहत असते, जनता येत असते, त्यावेळेला जे नेते पळ काढतात त्यांचं इतिहासात नाव राहत नाही. पण लोक एकदा लोकांनी ठरवलं म्हणजे गुजरातने जसं आपण म्हणाले की गुजरातनेच दिशा दिली होती आणि इंदिराजींची सत्ता हटवली होती आणि पुन्हा एकदा गुजरातमधूनच हे सुरू झालं आणि तेही गुजरातचे पंतप्रधान असताना आणि त्यांच्या सगळ्या निर्णय GST असेल, नोटाबंदी असेल, मॉब लिंचिंग असेल, ज्या पद्धतीने अल्पसंख्यक माणसांना नाकारण असेल किंवा काय खायचं आणि काय खायचं नाही हे ठरवणारे लोक आहेत, काय शिकायचं आणि कोणी शिकायचं हे ठरवणारे लोक आहेत. या देशाचं संविधान पायदळी तुडवणाऱ्या शक्ती ज्यावेळेला मजबूत बनतात त्यावेळेला त्यांच्या विरोधात जनताच उभी राहते आणि एकदा जनता उभी राहिली की नेते कोणी कोणत्या पक्षाचे असू देत त्यांना भूमिका घ्यावी लागते आणि त्यांना एकत्र यावं लागेल. ते एकत्र नाही आले तर लोक त्यांना बाजूला सरून पुढे जातील. भूमिका घ्यावी लागेल ईव्हीएमच्या बाबतीमध्ये नगराध्यक्षाला याला नंदुरबारला काँग्रेस उमेदवार रत्ना रघुवंशी नगराध्यक्षपदी 4,600 मतांनी विजय झाला. नंदुरबारचा हा जो पट्टा आहे हा गुजरातच्या जवळ मानला जातो म्हणजे सुरतवरून 5 तासाच्या अंतरावरती आहे आणि इथे इथे मुख्यमंत्र्यांनी रॅलीज पण केल्या होत्या. जयकुमार रावल आणि विजय गावित आणि त्यांची खासदार मुलगी हिना गावित म्हणजे हा सगळा या भागामध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सुद्धा मुख्यमंत्री आणि तिथल्या मंत्री आणि खासदारांनी प्रचार केलेला आहे. असं असताना काँग्रेसची आपण काँग्रेसच्या समर्थनार्थ म्हणत नाही पण हा सूचक इशारा म्हणू शकतो किंवा विश्लेषणासाठी प्रभाव. एकंदरीत मला एक दुसरा मुद्दा इथे चर्चेला आणायचा आहे की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रचंड रान उठवलं जाते देशभर. तुम्हाला स्वतःला असं वाटतं की ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते किंवा ईव्हीएमचा वापर भाजपा करते? असं आहे की एनी इलेक्ट्रॉनिक्स मशीन कॅन बी मॅनेज्ड हे जगाचं सूत्र आहे आणि त्यामुळे जगभरामध्ये फक्त 2 ठिकाणी ईव्हीएम वापरले जातात, बाकी सगळ्या ठिकाणी अमेरिकेसारख्या देशाने ईव्हीएम नाकारलेले आहेत. त्याच्यामुळे ईव्हीएमवर विश्वास आहे, कॉम्प्युटरवर विश्वास आहे, शेवटी इट इज ह्युमन कंट्रोल्ड. त्यामुळे ईव्हीएमवर शंका आहे आणि ती शंका राहणार. तुम्हाला कसं वाटतं की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये एकंदरीतच संशय घेतला जातोय, तुम्हाला असं वाटतं का ईव्हीएम की आता पराभूत झाल्यानंतर कारण देण्याचा प्रकार आहे? हो नक्कीच आहे, म्हणजे हास्यास्पद आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि जिंकले असते तर ते त्यांच्यामुळे आणि हारले तर ते ईव्हीएममुळे, म्हणजे हा ही पळवाट आहे, त्यांनी हार मान्य करावी एवढंच मला वाटतं. राहुल गांधी अध्यक्ष झाले या सगळ्या कालावधीमध्ये आणि त्यांचा संपूर्ण पक्षावर स्वतःचा कंट्रोल आला होता पूर्णपणे, जो आजपर्यंत ते सांगत होते की उपाध्यक्ष आहेत, बाकीचे नेते आहेत, सिनियर नेते, त्यामुळे त्यांचा पूर्ण कंट्रोल नाही पक्षावर. राहुल गांधींच्या पूर्ण नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली, तुम्हाला असं वाटतं राहुल गांधींचा पराभव आहे? अख्खा देश त्यांना एका विशिष्ट पेटनाव नेमनी ओळखतो. त्यांचं नेतृत्व हे काय असू शकतं आणि एकीकडे आमचं भव्य दिव्य नेतृत्व, आदरणीय पंतप्रधान साहेब, आदरणीय अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वाखाली गुजरात इतकी प्रगती करता गेली, इतकी अनेक वर्ष वेगवेगळे प्रयोग तिथे केले गेले जे यशस्वी झालेत आणि अशा दोन नेतृत्वांची तुलनाच होऊ शकत नाही. पण विकास गांडोथचे हा प्रकार हा इथून कॅम्पेन सुरू झाली, त्याच्यानंतर तो जाती धर्मावर संपूर्ण गुजरातचं कॅम्पेन आपल्याला येताना दिसलं. आपल्या देशामध्ये लोकांना विकासाच्या नावावर निवडणूकच लढवायची नाही असं तुम्हाला वाटतं? मुळात गुजरातची निवडणूकच विकासाच्या नावावर लढवली गेली आहे. मुळात आतापर्यंत गुजरात जिंकत आलाय आणि लोक पावती देत आली आहेत ती तिथे विकास होत गेला म्हणून. निवडणूक जाती धर्मावर आम्ही नाही नेली, निवडणूक जाती धर्मावर त्यांनी नेली जेव्हा त्यांना वाटायला लागलं की आपल्या हातातून काहीतरी निसटते आणि मग ते मंदिरांमध्ये जायला लागले, मग हे अनुकरण कोणी केलं? राहुल गांधी एकीकडे म्हणतात की मी हिंदू नाहीये आणि दुसरीकडे ते म्हणतात की मी आता मंदिरांमध्ये जातो आणि आशीर्वाद घेतो आणि मला या माझा आशीर्वादामध्ये परिवर्तन का झालं याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. एकंदरीतच तुम्हाला असं वाटतं की पंतप्रधानपदी जागा ज्या आपण म्हणून की लिमिट झालेल्या आहेत किंवा एका ठिकाणी थांबलेल्या आहेत ते नेमकं कशामुळे झालं? अँटी इनकम्बन्सी तुम्हाला वाटतं का की गुजरातमध्ये होती? अजून फायनल निर्णय आलेले नाही आहेत, ते येऊ देत आणि मग आपण कमेंट करू शकू.
आणि थोड्याफार जागा इकडे तिकडे होऊ शकतात, काही ठिकाणी काही त्या स्थानिक पातळीवरचा काही बदल असू शकतात, पण नक्कीच गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार एवढं नक्की. धन्यवाद. मनोज, एकंदरीतच आपण पाहिलंय की गुजरातमधले जे निकाल येत आहेत अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोल प्रमाणे ते निकाल जरूर लागलेले आहेत, पण इथे आपण चर्चा करतो की एक्झॅक्टली भाजपने नेमकं काय चुकलं, ज्यांची जागा वाढायला पाहिजे होत्या प्रचंड नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, ते मुख्यमंत्री होते तोपर्यंत तिकडे दमदार विजय होत होता, पण पंतप्रधान झाल्यानंतर एकदम अशी ओसर का लागली आणि ही लाट का ओसरते? रवींद्र, आपण एक साधारणतः आपण बघूया की आपण 4 ते 5 ठळक मुद्दे या निवडणुकीचे काढूया. इथे भाजप जरी जिंकली असेल ती एका दृष्टीने पूर्णपणे हरलेली आहे, कारण तुम्ही ज्याला पप्पू म्हणून हिणवत होते त्या पप्पूने कमाल दाखवलेली आहे. आपली व्होट बँक म्हणजे आपले जे आकडे आहेत 2012 त्याच्यापेक्षा तो मला असं वाटतं की एक साधारणतः 62-10 जागा तो राहुल गांधी हा यांचा पक्ष हा जास्त निवडून आणू शकतो, म्हणजे आता साधारणतः 80-85 इथपर्यंत आकडे आपल्याला साधारणतः दिसत. ज्यावेळेला पूर्ण निकाल आपल्या हातामध्ये येईल त्यावेळेला साधारणतः 75 यांचा आकडा तिथे स्थिरावेल अशी शक्यता आपण वर्तवू शकतो. आता प्रश्न असा आहे की जे 150 मी एक जोक त्याच्यावरती आलेला आहे गुजरात याच्यामधनं की अमित शहा टार्गेटेड 150 जीएसटी ऑन 150 इज इक्वल टू 42 अँड गुज्जू डिलिव्हर्स 108, म्हणजे आता गुजरातमध्ये 108 जवळपास त्यांचे येतील. म्हणजे ज्या पक्षाचे 2012 115 आमदार होते त्या पक्षाची संख्या 150 होईल असा दावा जर अमित शहानी केला असेल, आणि इतके केंद्रीय मंत्री अनेक राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधान यांनी 3 आसपास सगळ्यात या सभा घेतल्या, एवढं करून जर तुम्ही राहुल गांधीच्या विरोधात मैदानात उभे ठाकले आणि तुमच्या हातामध्ये जर 108 जागा पडत असतील तर हे एका दृष्टीनं तुमच्या सर्व संपूर्ण पक्षाचा पराभव आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे फॅक्टर एकत्र झाले होते गुजरातमध्ये, जिग्नेश मेवाणी अल्पेश ठाकूर हे दोन्ही विजयी झाले, म्हणजे उद्या जर हार्दिक पटेल तिथे उभे राहिले असते तर तेही निवडून आले असते, म्हणजे 3 बडे चेहरे हे निवडून आले असते, पण हार्दिक पटेल यांनी आपली सूत्र हलवली काँग्रेससाठी कळत नकळत प्रचार केला, पण अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी ओबीसी आणि दलित समाजाचे हे नेते केवळ निवडणुकीच्या काही महिने आधी समाजासमोर उभे आले, त्यांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. एक मोठी गोष्ट आहे की एकंदरीतच गुजरातमध्ये अपोजिशनचा विरोधी पक्षांचा एक व्हॉइस तयार झाला. त्याही बरोबर एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल की आपण लोकसभा निवडणुकीचं जर विश्लेषण केलं तर 2014 गुजरातमध्ये 17 विधानसभा सीट्सवर जे एकंदरीतच काँग्रेस जी होती ती पुढे होती. याचा अर्थ की आज 2018 पाहतो की 17-18 पाहतो की काँग्रेसला जर 70 वर जागा मिळत आहेत तर याचा अर्थ 17 वर जे काही आहे ते काँग्रेससाठी मला असं वाटतं की विजय आहे, कारण 17 विधानसभा सीट्सवर लोकसभामध्ये ते पुढे होते आणि हा एकंदरीतच मोठा शिफ्ट जरूर दिसतो आपल्याला व्होटिंगमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं कास्ट कॉम्बिनेशन काँग्रेसने वापरण्याचा प्रयत्न केला, तरुणांचा त्यांना साथ मिळालं, हार्दिक पटेल निवडणूक लढण्यासाठी अजून त्यांचं वय झालेलं नाही तर तेही निवडणूक लढले असते, पण जिग्नेश मेवाणी असेल, अल्पेश ठाकूर असेल आणि त्याही बरोबर नवीन अनेक आमदार या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये जातील. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत जे एक छत्री राज्य गुजरातमध्ये सुरू होतं नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एकही आवाज नव्हता, आज गुजरातमध्ये तो आवाज तयार झाला आणि त्या आवाजाला मेनस्ट्रीम मीडियाने सुद्धा मला वाटतं की कुठेतरी कॅच केलं. तर ही हा बदल आहे, हा शिफ्ट आहे, हा राहुल गांधींच्या नेतृत्वाचं किंवा मोदींच्या नेतृत्वाचं रेफरंडम आपण जर याला म्हणायचं झालं तर याच्यामध्ये नरेंद्र मोदी आपल्याला पिछाडीवर जाताना दिसत आहेत. राहुल गांधींचा फार तशा अर्थाने फार गेन नाही, एक राज्य त्यांना मिळू शकलेलं नाही, हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा भाजप पुढे आहे, मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर हे रेफरंडम जर म्हणायचं म्हटलं तर नरेंद्र मोदी यांच्यासाठी जरूर धोक्याची घटना आहे. आपण पाहता की हा आवाज इथे आहे, आंदोलन आपल्याला दिसत आहे की आमदार जे आहेत ते वेगळ्या इथं आहेत आणि अशा पद्धतीचा आवाज देशभर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत की आता आवाज निर्माण व्हायला लागले आहेत. भाजपच्या विरोधामध्ये बोलता येत नाही, भाजपच्या विरोधामध्ये काही उभं राहता येत नाही, असा जो गैरसमज होता त्या गैरसमजाला मला वाटतं मनोज तडा गेलेला आहे किंवा हा तडा जाण्याची सुरुवात प्रक्रिया जी आहे ती इथून सुरू झाली दिसते. कधी कधी असं मला वाटतं की नरेंद्र मोदी हे अत्यंत काम करणारे कर्तबगार हे देशाचे पंतप्रधान होते ठीक आहे, पण या देशाला मुजोरी नावाचा जो प्रकार आहे ना ॲरोगन्स हा जास्त काळ ते खपून घेत नाही. तुम्ही इंदिरा गांधीचं उदाहरण घ्या, तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पंतप्रधानांचं त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांची मुजोरी बघा, ते खूप जास्त वेळ खपून घेत नाही. हे उदाहरण तुम्हाला हे ॲरोगन्सला लोकांनी नाकारलेलं 2014 सुद्धा, तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा विलासराव देशमुखचे विलाशी राज्य असो, तुम्हाला हे प्रामुख्याने बघायला मिळतं की ॲरोगन जास्त काळ ही जनता सहन करत नाही, ते वेगळा विचार करायला लागतात.
अर्थात नरेंद्र मोदीची पूर्ण लाट संपली असं नाही, पण गुजरातमध्ये त्याचं एक दिसलं. आणि नंदुरबार, मी नंदुरबारचा उल्लेख याच्यासाठी करतो की 4,700 मतांनी नगराध्यक्ष झालेले आहेत तिथे नंदुरबारला, आणि हा जवळचा पट्टा मानला जातो. याचा अर्थ गुजरातच्या राजकारणाचा इन्फ्लुएन्स आणि गुजरातच्या राजकारणाचा साधारणतः प्रभाव या पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये जो महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे, गुजरातच्या सीमेलगत आहे, दिसायला पाहिजे होता. कारण मुख्यमंत्री स्वतः तिथे प्रचाराला गेले होते. दुसरे म्हणजे जयकुमार रावल मंत्री होते, खासदार होते, माजी मंत्री सगळे होते. इतकी सगळी ताकद आणि जे चेहरे राज्याचे जे सतत लोकांसमोर दिसतात, ते जाऊन सुद्धा जर तुम्हाला काही मिळत नसेल तर याचं विश्लेषणासाठी तुम्हाला एक मोठा मुद्दा मिळतो की कुठेतरी सूचक आहे. भाजपने हे समजून घ्यावं की आत्मविश्वास जसा त्यांचा वाढलाय गुजरातच्या निवडणुकीमध्ये, त्याच्यापेक्षा दुप्पट आत्मविश्वास केवळ गुजरातसाठी नाही, देशभर काँग्रेसच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांना मिळाला. एक नवसंजीवनी काँग्रेसला मिळालेली आहे की आपण नरेंद्र मोदीच्या विरोधात उभे राहू शकतो, आपण लढू शकतो. त्याचा परिणाम इतर 7 राज्याच्या निवडणुकीवर होणार आहे, खास करून मध्य प्रदेश आणि त्यानंतर पुढच्या वर्षामध्ये 8 राज्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्याच्यासाठीची आपण म्हणूयात की मिनी लोकसभेची ही तयारी जरूर आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये नेमकं काय काय होईल पुढचं राजकीय विश्लेषण आपण ऐकण्यासाठी थोड्या वेळात जरूर येऊयात या ठिकाणी. तोपर्यंत इथेच थांबूयात.